पुण्याच्या रिक्षा आणि सिटी बसेसशिवाय सामान्य माणसांचा दिवस काही सुरू होत नाही वेळेवर बस किंवा रिक्षा मिळाली तरच लोक वेळेत आपल्या कामावर पोहोचू शकतील नाही का परंतु नुकतंच पुण्यात रिक्षा चालकांचे आंदोलन सुरू होते हे आंदोलन जरी रिक्षाचालक स्व फायद्यासाठी करत होते तरी मात्र याचा सर्वात जास्त त्रास झाला तो म्हणजे सामान्यांना रिक्षाचालकांचं हे आंदोलन सुरू होतं रॅपिडो या बाईक टॅक्सी सर्व्हिसेस विरोधात आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पुण्यात तर बऱ्याच खासगी टॅक्सी सर्व्हिसेस आहेत मग केवळ रॅपिडो विरोधातच हे आंदोलन का तर बातमी मध्ये हा वाद नेमका काय आहे आणि आंदोलनातून यावर काही उलगडा निघाला का हेच जाणून घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही बातमी चॅनलला नसेल तर नक्की करा आणि फेसबुक पेजला लाईक करा रॅपिडो आणि पुण्यातील रिक्षा चालकांचा वाद काय तर पुण्यात रॅपिडोने वर्षभरापूर्वी बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता हा निर्णय घेण्यात आला त्यावेळी कंपनीकडून सांगण्यात आलं होतं की कार्याचा विस्तार म्हणून पुढील दोन वर्षात दोन लाख दुचाकी चालक रॅपिडोशी जोडले जातील यानंतर देखील महाराष्ट्राच्या मोटार वाहन विभागाने कंपनीला परवानगी दिली नव्हती आणि तरीही या कंपनीने आपला ऍप आप सुरूच ठेवला असून या टॅक्सी बेकायदेशीर असल्याचं बोललं जात आहे अद्यापही राज्य सरकारने या कंपनीला अशा प्रकारचा व्यवसाय करण्याची परवानगी काही दिली नाही आणि म्हणूनच मुंबई परिवहन विभागाने रॅपिडो ऍप मधील बाईक टॅक्सी सेवा लवकरात लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत आरटीओ कडून आता या विरोधात कठोर ऍक्शन घेतली जात आहे पुण्यात या विरोधात तक्रार दाखल होताच पासष्ट बाईक जप्त करण्यात आल्या आहेत ही तक्रार रॅपिडोच्या हो दुचाकी टॅक्सी सेवे विरोधात करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी अशीच तक्रार कर्नाटकमध्ये तक सुद्धा करण्यात आली जिथे पोलिसांनी कारवाई करत एकशे वीस पेक्षाही जास्त बाईक जप्त केल्या होत्या पुण्यात झालेल्या या आंदोलनात तब्बल सोळा ऑटो रिक्षा युनियनने सहभाग घेतला होता आंदोलनाच्या मध्यंतरी या आंदोलनाने हिंसक रूप घेतल्याचे देखील पाहायला मिळाले आता मुद्दा असा आहे की एखाद्या व्यक्तीला कुठे प्रवास करायचा आहे तर त्याला ऑटो रिक्षाच्या तुलनेत बाईकचं भाडं कधीही परवडणार असतं आणि यामुळेच पुणेकर रॅपिडोला पसंती देत आहे मात्र रिक्षा चालकांना याचा सर्वात जास्त फटका बसतोय असे त्यांचे सांगणे आहे आणि यामुळेच हिंसक स्वरूपाचे आंदोलन रिक्षा चालकांकडून करण्यात आले यावर प्रादेशिक परिवहन अधिकारीही व्यक्त झाले ज्यात त्यांनी सांगितले की हे आंदोलन भविष्यातही सुरू ठेवण्याचं त्यांनी ऑटो रिक्षा चालकांना सांगितलं आहे तसेच प्रवाशांना प्रवासासाठी असुरक्षित असलेली रॅपिडो बाईक टॅक्सी सेवा वापरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले आहे आता वाद म्हटलं तर दोन्ही बाजू ऐकणे महत्वाचे ठरते या प्रकरणावर बोलताना रॅपिडोचे सहसंस्थापक पवन गुंटुपल्ली सांगतात की रॅपिडो बाईक टॅक्सी चालवणाऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय त्रास दिला जात नाही ऑटो रिक्षा चालक रॅपिडो बाईक टॅक्सीच्या स्पर्धेला विरोध करत आहे असं त्यांनी सांगितले रॅपिडो ही कायद्याचं पालन करणारी कंपनी आहे व ज्या राज्यांमध्ये या कंपनीच्या सेवा सुरू आहेत त्या सर्व राज्यांमध्ये ती नियमित कर भरणारी संस्था असल्याचेही त्यांचे सांगणे आहे परंतु कंपनीकडे परवाना नसल्यामुळे आता रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला बेकायदेशीर ठरवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आयटीओने या पूर्वी देखील कंपनीला तीन वेळा नोटीस पाठवली होती मात्र कंपनीकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलं सध्या तरी या कंपनीचे ऍप सुरू असल्याने सेवाही सुरू आहेत हे आप नक्की कधी बंद होईल आणि अजून किती दिवस सामान्य जनतेला या वादाचा त्रास सहन करावा लागेल हे काही सांगता येणार नाही याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा धन्यवाद